नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनी मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच संपूर्ण आणि परिपूर्ण भूगोल या व्याख्यानमाले सहर्ष सहर्ष असे स्वागत करीत आहे या व्याख्यानमालेत या अगोदर आपण दोन भाग शिकलो आणि त्या दोन भागात संपूर्ण खगोलशास्त्र समजून घेतलं आज आपण महाराष्ट्राचा भूगोल पाहायला शिकायला सुरुवात करणार आहोत आणि या व्याख्यानमालेचा आजचा तिसरा भाग आहे भूगोलाच्या या तिसऱ्या भागामध्ये आपण महाराष्ट्राचे स्थान विस्तार व आकार हा घटक पाहायला सुरुवात करणार आहोत स्थान व विस्तार म्हणजे नेमकं आहे तरी काय तर एकदम सोपा आपल्या पृथ्वीवर एखादा देश राज्य शहर गाव किंवा पर्वत नेमकं आहे कोठे आणि तो किती मोठा आहे हे सांगणं म्हणजेच त्या ठिकाणाचं स्थान व विस्तार सांगणे होय म्हणून स्थान व विस्तार सांगण्यासाठी भूगोल तज्ज्ञांनी अक्षरवृत्त व रेखावृत्ताचं सहकार्य घेतलं मग आता अक्षरवृत्त व रेखावृत्त म्हणजे काय जे आपण ऑलरेडी खगोलशास्त्रामध्ये शिकलेलो आहोत तर पृथ्वीवरील स्थान व विस्तार सांगण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आडव्या व उभ्या काल्पनिक रेषांना अक्षरवृत्त व रेखावृत्त असे म्हणतात म्हणजेच या काल्पनिक रेषा दोन प्रकारच्या आहेत एक अक्षरवृत्त दुसरं रेखावृत्त अक्षरवृत्त म्हणजे पृथ्वीवर काढलेल्या आडव्या काल्पनिक रेषा होय बर असे हे एकूण एकशे एक्क्याऐंशी अक्षरवृत्त आहेत त्यापैकी पृथ्वीच्या मधोमधून जाणारं अक्षवृत्त ज्याचं मा माप शून्य अंश अक्षांश आहे ते सर्वात मोठं अक्षवृत्त आहे त्याला विषववृत्त किंवा बृहद वृत्त असं म्हणतात या अक्षवृत्ताच्या म्हणजेच विषुवृत्ताच्या उत्तरेकडील पृथ्वीला उत्तर गोलार्ध म्हणतात आणि दक्षिणेकडील पृथ्वीला दक्षिण गोलार्ध असे म्हणतात बरं त्याचबरोबर पृथ्वीवर काढलेल्या उभ्या काल्पनिक रेषांना रेखावृत्त असे म्हणतात एकूण रेखावृत्त तीनशे साठ असून इंग्लंडमधील ग्रीनिश शहरामधून जाणारं रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त मानलं जातं त्याला शून्यांश रेखांश असंही म्हणतात त्यालाच ग्रीनिच रेखावृत्त असंही म्हणतात ज्या रेखावृत्तावरून जागतिक प्रमाण वेळ ठरवलेली आहे आणि या रेखावृत्तानुसार पृथ्वीचे पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध असे दोन भाग पडतात बरं स्थान व विस्ताराचा अर्थ पाहिल्यानंतर आता पाहूया आपण आपल्या महाराष्ट्राचे स्थान व विस्तार आपल्या पृथ्वी एकूण सात भूखंड या सात भूखंडापैकी क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा भूखंड म्हणजेच आशिया भूखंड या आशिया खंडाच्या दक्षिणेला एका बाजूला हिंदी महासागर एका बाजूला अरबी समुद्र एका बाजूला बंगालचा उपसागर आणि यांच्या दरम्यान असणारा देश म्हणजेच आपला भारत देश आणि या भारतामध्ये अगदी मधोमध मद, पश्चिम किनारपट्टीला असणारा राज्य म्हणजेच महाराष्ट्र भारतातील अठ्ठावीस घटक राज्य आणि नऊ केंद्रशासित प्रदेश यांच्या मधोमध असणारी विशाल भूमी म्हणजेच उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांना जोडणारी विशाल भूमी म्हणजेच आपलं महाराष्ट्र राज्य चला महाराष्ट्र राज्य हे पृथ्वी तलावर आणि भारतात कुठेही आपण पाहिलं आता आपल्याला या स्थान महाराष्ट्राची निर्मिती झाली एक मे एकोणीसशे साठ रोजी त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये सव्वीस जिल्हे दोनशे पस्तीस तालुके व चार प्रशासकीय विभाग आहेत होते आता मात्र या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे तीनशे अठ्ठावन्न तालुके आणि सहा प्रशासकीय विभाग आहेत तर ते जिल्हे प्रशासकीय विभाग आपण नंतर पाहूया पहिल्यांदा पाहूया आपण आपल्या महाराष्ट्राचं स्थान व विस्तार बर या स्थान व विस्तारामध्ये तीन भागामध्ये आपण तीन उपघटकामध्ये हे समजून घेणार आहोत पहिला पाहूया आपण अक्षवृत्तीय विस्तार महाराष्ट्राचा अक्षरृत्तीय विस्तार तर अक्षरुती विस्तार म्हणजे काय तर अक्षरृत्ती विस्तार म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिण टोकावरून आणि उत्तर टोकावरून गेलेले दोन अक्षरवृत्त सांगणार बर महाराष्ट्राच्या दक्षिण टोकावरून गेलेलं अक्षरवृत्त म्हणजे पंधरा अंश पस्तीस मिनिटे शेहेचाळीस सेकंद उत्तर अक्षरवृत्त व उत्तर टोकावरून गेलेलं अक्षरवृत्त म्हणजे बावीस अंश दोन मिनिट तेरा सेकंद उत्तर अक्षरवृत्त या दोन अक्षरवृत्तांच्या दरम्यान आपला महाराष्ट्र आहे हा झाला महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार यानंतर महाराष्ट्राच्या दोन टोकावरून गेलेला आपण अक्षरवृत्त पाहिलं आता आपण महाराष्ट्राच्या दोन टोकाचे जिल्हे आणि तालुके पाहू म्हणजेच काय तर महाराष्ट्राच्या अतिदक्षिणेकडील जिल्हा व तालुका अति दक्षिणेकडील जिल्हा सिंधुदुर्ग तालुका सावंतवाडी अति उत्तरेकडील जिल्हा व तालुका अति उत्तरेकडील जिल्हा नंदुरबार व तालुका धडगाव महाराष्ट्राच्या दोन्ही टोकाचे जिल्हे पाहिले आता आपण या दोन्ही टोकांमधील अंतर पाहू म्हणजेच महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी पाहू महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम लांबीपेक्षा कमी आहे महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी सातशे वीस किलोमीटर आहे आता पाहूया महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार रेखावृत्ताच्या दृष्टीने आपला भारत आणि महाराष्ट्र पूर्व गोलार्धामध्ये आहे बरं महाराष्ट्राचा रेखावृत्त विस्तार म्हणजे काय तर महाराष्ट्राच्या पश्चिम टोकावरून गेलेलं रेखावृत्त आणि पूर्व टोकावरून गेलेलं रेखावृत्त तर महाराष्ट्राच्या पश्चिम टोकावरून गेलेलं रेखावृत्त आहे बहात्तर अंश अडोतीस मिनिट आणि पंचेचाळीस सेकंद पूर्व रेखांश ते महाराष्ट्राच्या पूर्व टोकावरून गेलेलं रेखावृत्त आहे ऐंशी अंश त्रेपन्न मिनिट आणि सतरा सेकंद पूर्व रेखावृत्त याचाच अर्थ महाराष्ट्राचा रेखावृत्त विस्तार आहे बहात्तर अंश अडुतीस मिनिट पंचेचाळीस सेकंद पूर्व रेखांश ते अडुतीस अंश त्रेपन्न मिनिट सतरा सेकंद पूर्व रेखावृत्त महाराष्ट्राचा रेखावृत्त विस्तार म्हणजेच महाराष्ट्राच्या दोन्ही टोकावरून गेलेले रेखावृत्त आपण पाहिले त्याचप्रमाणे आता आपण महाराष्ट्राचे अतिपश्चिमेकडील जिल्हा आणि तालुका आणि अतिपूर्वेकडील जिल्हा आणि तालुका पाहूया महाराष्ट्राचा अतिपश्चिमेकडील जिल्हा पालघर व तालुका सुद्धा पालघरच त्याचबरोबर महाराष्ट्राचा अतिपूर्वेकडील जिल्हा गडचिरोली आणि अतिपूर्वेकडील तालुका गडचिरोलीमधील भामरागड होय चला दोन्ही टोकाचे जिल्हे आणि तालुक्या पाहिले आता दोन्ही टोकांमधलं अंतर म्हणजेच महाराष्ट्राचं अंतर महाराष्ट्राचे पूर्व पश्चिम अंतर हे आठशे किलोमीटर आहे एक गोष्टीमध्ये कन्फ्युजन नको म्हणून इथंच तुम्हाला स्पष्ट आणि क्लिअर सांगतो काय महाराष्ट्र महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी सातशे पन्नास किलोमीटर आहे परंतु महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आठशे किलोमीटर आहे हा फरक लक्षात असू द्या अगदी तसंच महाराष्ट्र पठाराची दक्षिणोत्तर लांबी सातशे किलोमीटर आहे आणि महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी सातशे वीस किलोमीटर आहे हा फरक लक्षात असू द्या चला अशा रीतीनं महाराष्ट्राचा रेखावृत्य विस्तार आपण पाहिला आता आपण पाहूया महाराष्ट्राचे क्षेत्रफळ महाराष्ट्राचे क्षेत्रफळ हे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर इतके आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात राजस्थान मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो महाराष्ट्राने आपल्या देशाचा नऊ पॉईंट छत्तीस टक्के भाग व्यापलेला आहे त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राला एकूण सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे जो देशाच्या नऊ पॉईंट अठ्ठावन्न टक्के म्हणजे आपल्या देशाला एकूण सात हजार पाचशे सतरा किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे त्या तुलनेत नऊ पॉईंट अठ्ठावन्न त्याचबरोबर महाराष्ट्राला गुजरात सीमांध्र आणि तामिळनाडूनंतर नंतर चौथ्या क्रमांकाचा समुद्रकिनारा लाभलेला आहे ही गोष्टसुद्धा तुम्ही लक्षात राहू द्या यानंतर महाराष्ट्राचा आकार महाराष्ट्राचा आकार हा त्रिकोणाकृती आहे या त्रिकोणाचा विस्तारित भाग म्हणजेच रुंद बाजू उत्तरेकडे आहे तर त्याची आरुंद बाजू निमूलती बाजू दक्षिणेकडे आहे त्याचबरोबर या त्रिकोणाचा पाया पश्चिमेला कोकणात आहे तर या त्रिकोणाचा शिरोबिंदू पूर्वेला विदर्भात आहे आज आपण संपूर्ण आणि परिपूर्ण भूगोल या व्याख्यानमालेत या व्याख्यानमालेच्या तिसऱ्या भागात महाराष्ट्राचे स्थान विस्तार व आकार हा घटक शिकलो आज इथंच आपण थांबूया पुन्हा भेटू पुढील भागात